जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्याकडे पाहून आज मला खरंच शिवसेना प्रमुखांची आठवण येते। कारण प्रत्येक सभेनंतरचा एक आमचा शिरस्ता होता की कोठेही दौऱ्यावरती गेल्यानंतर सभेनंतर ताबडतोब शिवसेना प्रमुखांना फोन करायचा आणि सभेचा रिपोर्ट द्यायचा। ते विचारायचे काय रे उद्धव, कशी झाली सभा, किती गर्दी होती, लोकांचा उत्साह कसा होता, काय म्हणतात लोक। आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर मी त्यांना वचन देतोय, मी त्यांना विश्वास देतोय की हे कोल्हापूर आपण जिंकलं। इतके वर्षाचं जे आपलं स्वप्न होतं की माझं कोल्हापूर, या कोल्हापूरमधून भगव्याचा सैनिक हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे, ते स्वप्न या वेळेला नक्की कोल्हापूरकर पूर्ण करणार ना रे। कारण ज्याच्यासाठी त्यांनी तळमळ केली होती, त्यांची तळमळ होती, ते स्वप्न पूर्ण करण्याची शपथ मी घेतलेली आहे, प्रतिज्ञा मी घेतलेली आहे। आणि ही प्रतिज्ञा, ही शपथ केवळ आपल्यासारखे मर्द वाघ माझ्यासोबत आहेत म्हणूनच मी घेतलेली आहे। त्यांना मी शपथपूर्वक सांगतोय, आहे आपली ही देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, कितवी निवडणूक मला माहिती नाही, मोजत बसायची आपली ही इतकी निवडणूक, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा, निवडणुका मागून निवडणुका जात आहेत। पण देशामध्ये काळोखच पसरतोय। विषय चिक्कार म्हणजे काय, चिक्कारच आहे, किती वेळ बोलावं। आता आपल्याला सांगितलं की आपले उमेदवार म्हणजे उद्याचे आपले खासदार हे ट्रॅफिकमध्ये अडकलेत, मग मला दुपारी पत्रकार परिषदेत विचारले की कोल्हापूरबद्दल तुमचा जाहीरनामा काय, म्हटलं जाहीरनामा हाच आहे ना, जिकडे खुद्द उमेदवार ट्रॅफिकमध्ये अडकतो तिकडे कोल्हापूरकरांची काय हालत होत असेल। आणि एकूणच कोल्हापूरकरांचे जे काही प्रश्न आहेत, हे महायुतीचं पत्रक आपल्या संजयनी मला वाटतं घरोघरी पोहोचवलं असेल, आलंय ना रे। ज्यांना प्रश्न असेल की बाबा नेमकी शिवसेना ही खासदार निवडून आल्यानंतर दिल्लीत करणार काय, तर हे पाठीकडे वाचा काय काय आहे। आरोग्य टोल हद्दपार करणार, आरोग्याचा विषय नंतर आहे, पण टोल आधी कोल्हापुरातील टोल हद्दपार करणार, जवळपास तो झालाच आहे, आपल्या मर्द शिवसैनिकांनी तो केलेला आहे, आमदारांनी केलेला आहे, तुम्ही सगळे, मग त्याच्यात सदाशिवराव सुद्धा आहेत। आधी आपण पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर मागून बाकीची मंडळी आली, पण सदाशिवराव पहिल्या दिवसापासून आपल्या सोबत आहेत। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की जसं काही काही गोष्टींसाठी एखादी शहर किंवा एखादी जागा प्रसिद्ध असते, तसं कोल्हापूर म्हटल्यानंतर रसरसीत झणझणीत रस्सा। पण जोपर्यंत कोल्हापूरमध्ये येत नाहीत तोपर्यंत बाकीच्यांना कळणारच नाही की इथली माणसं सुद्धा झणझणीत आहेत। आणि माणसं अशी आहेत की प्रेम करतील तर हृदयापासून करतील, पण यांच्या पाठीत जो कोणी वार करेल त्याला गाडला तर असा गाडतील की पुन्हा तो उभाच राहू शकणार नाही। आणि मग हे जे काही विषय आहेत, आरोग्याचा विषय आहे, रेल्वेचा आहे, शेतीचा आहे, शिक्षणाचा आहे, उद्योग रोजगार, विमानतळाचा आहे,
बाकीचे जे काही मंत्री इकडे तिकडे झाले त्यांनी बरी आपली गावागावामध्ये जाणे येण्याची सोय केली, विमानतळ बांधले. पण कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरमध्ये तसे अनेक उद्योगपती राहतात, व्यापारी आहेत. कोणता समाजातला वर्ग या सरकारवरती समाधानी आहे मला सांगा. म्हणजे आज दुपारी खरं म्हणजे माझा फोटो काढून दाखवायला पाहिजे तुम्हाला. मी मध्ये बसलो होतो, एका बाजूला माझ्या रामदेव बाबा बसले होते आणि दुसऱ्या बाजूला आपले उद्योगपती धूत, राजकुमार धूत. म्हणजे एका बाजूला उद्योगपती आणि दुसऱ्या बाजूला सर्वस्वाचा त्याग केलेला एक संन्यासी. आणि दोघही म्हणजे काल राजकुमार धूत साहेबांचं भाषण झालं तिकडे, उघडपणे बोलतायत. आज रामदेव बाबा बोलले, उघडपणे बोलतायत. काय चोरून मारून नाही बोलत. गपचूप काम करणारी अवलाद शिवसेनेमध्ये नाही. उघड जे करू ते उघड. म्हणजे इकडे आमचे स्वामी धर्मगुरू सगळे सगळेजण त्रस्त आहेत, उद्योगपती त्रस्त आहेत, व्यापारी त्रस्त आहेत. आणि ही आम जनता तर काय, ही तर संधीची वाट बघते की कधी एकदा मतदानाचा दिवस उजाडतोय आणि या नतद्रष्ट सरकारला आम्ही मुठमाती देतोय. ही वाट तुम्ही सगळेजण बघतात मला कल्पना आहे. आणि मग जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर, आल्यानंतर म्हणजे काही येणारच, केंद्रात पण येणार आणि राज्यात पण येणार, आणणार ना रे. आणि हे सरकार आल्यानंतर वचननाम्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार, टोल मुक्त करणार. आणि मग व्यापाऱ्यांना मी सांगितलं, त्यांना भीती आहे ती एलबीटी. आम्ही मुंबईमध्ये एलबीटी लावू दिला नाही आणि लावू देणार नाही. पण प्रश्न काय येतो की दर वेळेला निवडणुका आल्यानंतर आम्ही येतो एक तळमळीत काहीतरी तुमच्याबद्दल बोलतो की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला काय काय तुम्हाला हवं ते आम्ही देऊ. मग हॉस्पिटलची सुविधा असेल, शाळांची असेल, उद्योगधंद्याची असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल. आणि प्रत्येक निवडणुकीचे हे वेगवेगळे प्रश्न असतात. तसा एलबीटी हा महापालिकेचा प्रश्न, टोल हा सुद्धा महापालिका आणि राज्य शासनाचा प्रश्न. पण हे सरकार काही करायला तयार नाहीये. एलबीटी हा असा त्रास या व्यापाऱ्यांच्या मागे लागलेला आहे. आपलं सरकार आल्यानंतर आम्ही एलबीटी सुद्धा रद्द करू करणार, एफडीआय तो सुद्धा जास्त तुमच्या मागे लावणार नाही. आहे ना, या काही गोष्टी ज्या आहेत जीवन मरणाच्या आहेत. अरे जर ह्या नसतील करायच्या तर मग निवडणूक कशाला लढवायची. बरं, निवडणूक लढताना समोर उमेदवार कोण आहेत. एका बाजूला आपले संजय म्हणजे सदाशिवरावांचा वारसा घेऊन पुढे चाललेले एक मर्दगडी आहे, मर्द माणूस. आणि जी कामं सदाशिवरावांनी हातामध्ये घेतलेली आहेत त्यांनी काम केले की नाही रे. केलंय ना, त्यांच्यावरती विश्वास आहे ना. मग तोच विश्वास संजय दादावरती दाखवणार ना तुम्ही. म्हणा कोणी घराणेशाही म्हणा, कोणी घराण्याची परंपरा म्हणा, आम्हाला तर पर्वाच नाहीये. काय म्हणायचे ते म्हणा, पण आम्ही आमची जी काय तळमळ आहे, सेवेची वृत्ती आहे, हा वारसा आहे, हा वारसा आम्ही सोडणार नाही. कारण नाहीतर वारसाला फार महत्व आहे. जे पवार साहेब मला म्हणाले की हे उद्धवला सगळं वारसा हक्काने मिळालेलं आहे, मिळालेलंच आहे. अरे हा बघा माझा वारसा माझ्या समोर बसलेला आहे, माझा अभिमान वाटतो. हा माझा वारसा आहे. आणि मग पवार साहेब आता आपल्यावरती टीका करतायत की आता म्हणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या नावाची गरज नाही, ते नरेंद्र मोदींचं नाव वापरत आहेत. अहो आम्ही कधी, म्हणजे मी माझ्याबद्दल बोलेन, बाप बदलायला मी काय राष्ट्रवादीत नाही आलेलो. बोलताना जरा सांभाळून बोला. जे माझं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, ही गर्दी मला बघायला, मला बोलायला, मला ऐकायला आलेली नाहीये. ही गर्दी उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यासाठी आलेली आहे, उद्धव ठाकरेसाठी नाही. आणि पवार साहेब काढूया आपण सगळ्याच गोष्टी काढू. मी इथे उभा राहतो किंबहुना मी इथे उभा राहतो आणि तुम्ही इकडे उभे राहा, कारण इकडे उभे राहण्याची तुमची लायकी नाहीये. शिवरायाच्या बाजूला उभं राहण्याची तुमची लायकी नाहीये. पण वारसा काढायचा असेल तर मी सांगितलं ना, माझा वारसा हा आहे.
तुम्ही कोणाचा वारसा घेऊन पुढे चाललेला आहात हे तर मला सांगा। आतापर्यंत तुम्ही किती काँग्रेस काढल्या, त्यावेळेला वसंतदारांच्या पाठीत वार केला, स्वतः मुख्यमंत्री झाले, यशवंतरावांना फसवलं, राजीव गांधी होते तेव्हा त्यांच्यावरती जहरी टीका केली, काय हा माणूसपणे, याचं आयुष्य परदेशामध्ये गेलेलं आहे, याला इथली माणसांची व्यथा ही कशी कळणार। या संजय दादा या, चला उद्याची एक चौकट चुकली तर चौकट आली असती की उद्धव ठाकरेंचं भाषण झालं तरी उमेदवाराचा पत्ता नव्हता, नाही शोधायचं काहीतरी काहीतरी उकरून काढायचं आणि करायचं। तर जे मी सांगत होतो की आधी राजीव गांधींवरती टीका केली, काँग्रेस सोडली, आणि त्यावेळेला जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की का हो पवार साहेब तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडला आहात, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का, जे म्हणे अजिबात जाणार नाही, तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर लावून मी हिमालयात जाईन, हे पवार साहेब बोलले होते। त्याच्यानंतर संभाजीनगरला, म्हणजे आपण संभाजीनगर म्हणतो ते औरंगाबाद म्हणतात, आपण संभाजीनगर म्हणतो त्या औरंगाबादला त्यांच्या राजीव गांधींच्या चरणी घालीन लोटांगण केलं आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले। मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपणच पंतप्रधान होणार, दुसरं कोणीच नाहीये। मध्येच पटकन सोनिया गांधींचा उदय झाला, सोनिया गांधींचा उदय झाल्यानंतर विदेशी विदेशी म्हणून बोंब मारली, आणि विदेशी बोंब मारल्यानंतर सोनियाबाईंनी त्यांना हाकलून दिले, लाथ मारून हाकलून दिलेलं आहे, आणि मग कुठेच काही चालत नाही म्हणून पुन्हा, म्हणजे दरवाज्यातनं बाहेर पाठवले आहे ना, हे खिडकीतनं आत घुसले। आणि तुम्ही आम्हाला सांगताय वारशाबद्दल, हा वारसा मी सांगितलं ना, हा आमच्या समोर आहे, हा माझा वारसा आहे, भगवा हा माझा वारसा आहे। आणि मग समाचार घ्यायचाच झाला तर संजय मंडलिक आपले उमेदवार आहेत, जाऊ दे रे, उद्या समाचार घेणार आहे त्याचा, आता कशाला घेत आहे, यावेळेला आपटणार आहे, आणि त्याच्यासाठी मी उद्या तिकडे जाणार आहे, आपटवायलाच जाणार आहे। तर संजय दादा आपले उमेदवार आहेत, आणि आता दिवाकर रावते जे बोलले की तेव्हा खरं म्हणजे आपली ती चूक होती, उमेदवारी दिली होती त्याला, आणि शरद पवार बोलले होते कोण आहे मुन्ना, कहां से आहे मुन्ना, आणि इतक्या वर्षानंतर मला पण कळे ना, हो मी आल्यानंतर मी पण विचारलं कोण आहे रे मुन्ना, तर मला आपलं संजय पवार बोलले अहो साहेब तो नाही का आपला उमेदवार होता, धाडी टाकल्या सरकारने तेव्हा पळाला आपल्यातून। आणि मग गेल्या वेळेला मला वाटतं सतेज पाटील बोलले होते तुम्हाला एक नंबर वाला आमदार पाहिजे का दोन नंबर वाला, बरोबर ना रे अहो पाटील साहेब, त्यांचं त्या बॅलेट पेपर होती नंबर किती पाहिजे, नाही नाही दोन नंबर पाहिजे का रे, दोन नंबरचा खासदार पाहिजे, दोन नंबरचा खासदार पाहिजे। म्हणजे जे काय पापाचा पाडा दिवाकर राव ते वाचत होते, काय काय याचे धंदे आहेत, हे धंदे तुम्हाला चालतील, पसंद आहेत, आणि मग नंतर असं होऊ देऊ नका जर का चुकलात, कारण उद्या त्यांची इकडे सभा आहे असं म्हणतात, पण ही सभा जी आहे ना याची सरताला येणार नाही, इकडे एक सुद्धा भाडकाऊ नाही आलेला, कदाचित उद्या लोक येतील पण माणसं नाही येणार। परवा नांदेडमध्ये सभा झाली, मुख्यमंत्री होते शरद पवार होते, त्या सभेमध्येच भांडाभांडी झाली तिकडे, कशावरनं भांडाभांडी, अहो तुम्ही 3 तासाला 300 रुपये बोलला होतात, आमचा ओव्हर टाईम झालेला आहे आता, हे ओव्हर टाईम पाहिजे, इकडे कोणी ओव्हर टाईमवाला नाहीये, स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून प्रसंगी पायी चालत
इकडे ही सगळी वाघाचे बच्चे आलेले आहेत आणि मग उद्या ते आल्यानंतर काहीतरी तुम्हाला सांगतील। त्याला फसू नका, अजिबात फसू नका, कारण जर का तुम्ही फसलात तो उमेदवार आहे मुन्ना। ते गाणं कुठलं रे झंडू बामचं? कुठलं गाणं? मुन्नी बदनाम हुई। तस आमचे कोल्हापूरकर मुन्नासाठी बदनाम होणार नाहीत, आणि जर का त्याला मतदान केलं तर झेंडू बाम लावायची पाळी येईल। आणि म्हणून आपल्या हातामध्ये झेंडू बाम घेऊ नका, भगवा झेंडा घ्या, झेंडू बाम त्यांना लावू द्या, पवार साहेबांना। आपल्या हातामध्ये मर्दाच्या हातामध्ये भगवा झेंडाच शोभून दिसतो। बामची बाटली त्यांना द्या आणि बदनाम ते आहेत त्यांनाच होऊ द्या बदनाम। राष्ट्रवादी बदनाम हुई। पण या कोल्हापूरला एक परंपरा आहे, छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आहे, त्या परंपरेला जागून तुम्ही मतदान करा। छत्रपती शाहू सुद्धा बघत असतील की अरे जो कारभार मी केला तो कारभार तळागाळातल्या लोकांसाठी मी केला, गरिबातल्या गरिबासाठी केला, दलितांसाठी केला। आणि मग असं म्हटलं जातं की त्यावेळेला शाहू छत्रपतींवरती सुद्धा काही कमी टीका नाही झाली, खूप टीका झाली त्यांच्यावरती सुद्धा, की दरवेळेला छत्रपती महाराज आपण काय दलित दलित करताय, गरीब गरीब करता आहात। आणि मग त्यांनी एक काम केलं, हे सगळ्या आयक्यू गोष्टी आहेत, कारण तसे छत्रपती हे आताच्या काळात होणं शक्य नाही, अजिबात नाही। त्यांनी मग त्यांनी म्हणे असं एक काम केलं, एक खळं केलं, त्या खळ्यामध्ये एक अशक्त घोडा सोडला आणि त्याच्याबरोबर एक तगडा घोडा सोडला आणि त्याच्यासमोर हरभरे टाकले। हरभरे टाकल्यानंतर जो तगडा घोडा होता तो पटकन आला, त्या अशक्त घोड्याला ढुशी मारून लाथाडून दूर केलं आणि सगळे हरभरे खाल्ले। महाराजांनी सांगितलं मी जे काम करतोय ना त्या दुबळ्या घोड्यासाठी करतोय, अशक्त घोड्यासाठी करतोय। आज हे सगळे तगडे घोडे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, गोरगरिबांच्या पुढ्यातलं सगळे ओरबाडून खातायत, ओरबाडून खातायत, स्वतः तट्ट झालेत। तुमच्या तुमच्या पदरात काय पडतंय? आणि ह्यांची जी सगळी काही गुंडागर्दी आहे, दंगा मस्ती आहे, याद राखा उद्याचं सरकार आमचं आहे, आमचं आहे। मोडून तोडून तुमची गुंडागर्दी काढून टाकू आम्ही। जर का माझ्या गरिबाच्या, जसं छत्रपतींचं जो एक आज्ञापत्र होतं ना, गरिबाच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तर याद राखा होय आम्ही शिवशाही आणणारी लोक आहोत, आम्ही सुद्धा त्याच मार्गाने जाणार। गरिबाला जर का त्याच्या केसाला धक्का लागला तरी, कोणी किती मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही। याला म्हणतात शिवशाही, याला म्हणतात शिवशाही। पण हे जसे स्थानिक विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत। राजू शेट्टी सोबत आलेत का? आलेत काय त्यांचं आणि आमचं नातं? खरं म्हणजे एकेकाळी आपण विरोधात होतो, सदाशिवराव विरोधात होते, राजू शेट्टी विरोधात होते। गेल्या वेळेला आपली लढत झाली होती, त्याच्याही आधी आपण लढत होतो, पण दोघं जण लढणारे, तिघं जण लढणारे आठवले साहेब सोबत आलेले आहेत, धनगर समाज सोबत आलेला आहे, शिवसंग्राम संघटना सोबत आलेली आहे आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष ही गेली 25 वर्ष युती एवढी अभेद्य आणि मजबूत आहे की ही सगळी लोक विश्वासाने आता सोबत येत आहेत। कोण सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न? कोण देणार त्यांच्या शेतमालाला भाव? आम्हाला भीक नकोय, आम्हाला काय पवार साहेबांच्या खिशात हात घालून मलिदा नाही खायचा, पण शेतकरी फक्त त्याच्या कष्टाचं मागतोय, त्याच्या घामाचा पैसा मागतोय। आणि तो न देता तुम्ही त्याला जर का नुसतं कोपऱ्याला गुळ लावणार असाल तर उपयोग काय? तो गुळ नुसता बघत बसायचा, काढताही येत नाही कारण गुळ आहे, आणि चाटताही येत नाही कारण तोंड पोचत नाही तिथपर्यंत। हे धंदे यांचे सगळे आतापर्यंतचे झाले आणि म्हणून ही सगळी रडकथा आहे, ही आता आपल्याला संपवायची आहे। आणि हे करत असताना नुसतं संजय मंडलिक यांना विजयी करा, नरेंद्र मोदी यांना विजयी करा, अरे ते होणारच आहेत, पण त्यांना काहीतरी त्यांचे चोचले पुरवायचे आहेत म्हणून ही निवडणूक नाही लढवतात। पण गेल्या अनेक वर्षानंतर एक मजबूत सरकार देण्याची शक्यता, नवे शक्यता नव्हे खात्री, ही मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। अटल बिहारी वाजपेयी नंतर
नरेंद्र मोदी हे एक नाव आपण विचारपूर्वक लोकांसमोर दिलेलं आहे. सरकार मजबूत पाहिजे, नाहीतर नुसतं चाललेलं आहे. कोण मुलायम सिंग काहीतरी बडबड करतोय, तो तिथला आझम खान तो एक बडबड करतोय, अबू आझमी बडबड करतोय. मुलायम सिंग बद्दल मला आज प्रश्न विचारला, जी आज आपल्या देशाची ओळख झालेली आहे संपूर्ण जगात, की सर्वात भ्रष्ट देश, जगामधला सगळ्यात भ्रष्ट देश, आणि इकडे माता भगिनी या सुरक्षित नाहीत, इकडे बलात्कार होतात, ही आपल्या देशाची ओळख तुम्हाला मान्य आहे? निदान या शिवराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवरायाने आम्हाला शिकवलं की परस्त्री ही माते समान होत असते, नव्या आहेच, आणि त्या शिवरायाच्या काळामध्ये जे काही घडलेलं आहे, आम्हाला शिवरायाचा इतिहास आहे, मुलायम सिंगला कोणाचा इतिहास आहे? शिवरायाचा इतिहास हेच सांगतो, त्या काळी तो रांजाचा पाटील होता, महिलेवरती बलात्कार केला, मग्रूर होता पाटील, पण मग्रूर असल्यानंतर मी पाटील आहे, माझं कोण काय वाकडं करेल, असं बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. जर बोलला असता तर जीभ भासडून तिथल्या तिथे त्याच्या हातात दिली गेली असती. आणि मग ज्या वेळेला शिवराच्या कानावर आलं की एक कोणतरी रांजाचा पाटील आहे, त्याने असं केलं आणि मग्रूर आहे, त्याला मावळ्यांकडनं उचलून घेऊन आले, गुन्हा सिद्ध झाला, कोपरापासून दोन्ही हात आणि ढोपरापासून दोन्ही पाय, दोन्ही तंगड्या तोडून गावाच्या वेशीवरती फेकून दिला, हा बलात्काराचा गुन्हा करणारा, हा नराधम, आयुष्यभर भोग तुझ्या पापाची फळ. तो वारसा, तो तेजाचा वारसा, ही परंपरा, ही आम्हाला लाभलेली आहे. आणि मुलायम सिंग सांगतोय की लडके तो लडके होते हे, बलात्कार किया तो फासी क्यों, अरे भर चौकात जोड्याने मारायला, खरंच मारा, काय कसली तुम्ही आदर्श ठेवतात लोकांसमोर, बरे एवढंच बोलून भागत नाहीये. मुलायम सिंग जे पुढे बोललेलं आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही कायद्यामध्ये बदल करू, तो आझम सांगतोय की कारगिलचं युद्ध हे हिंदूंनी नाही, मुस्लिम सैनिकांनी जिंकलं. हे विष तुम्ही सैन्यामध्ये पेरतात, हिंदू मुस्लिम हे विष हे तुम्ही पेरता आहात. आम्ही जर का हिंदुत्वाचा पुकार केला, आम्ही जर का हिंदुत्वाचा नारा दिला, होय आम्ही हिंदू आहोत, हे आम्ही हिंदुस्थानामध्ये सांगतोय, पाकिस्तानात सांगत नाही आहोत, पण आम्ही हिंदुत्वाबद्दल बोललो तर आम्ही जात्यंतर ठरतो, आम्ही सांप्रदायिक ठरतो. आज त्या आझमवरती भाषण बंदी लावलेली आहे. भाषण बंदी निवडणूक आयोगाचा तेवढा एक अधिकार आहे, भाषण बंदी याच्या पुढे, पण जे बोललं त्याच्याबद्दल काय? कारगिलचं युद्ध कोणी जिंकलं, अरे नावाची यादी काढ ना. आणि मग माझ्या कोल्हापूरमधले काही सैनिक तिकडे शहीद झाले नाही? कितीतरी वेळेला कोल्हापूरमधनं सैनिक शहीद होत आहेत, आणि तरी सुद्धा आझम सारखा माणूस मग्रुरीमध्ये बोलतोय, हे विष आझम पेरतो आहे. आणि त्यांचाच तो चेला चपाटा अबू आझमी तो बोलतोय, बलात्कारिक स्त्रीला सुद्धा फाशी द्या. आणि मग विचार तुम्ही करायचा का? संजय मंडलिक का? कारण जर का चुकून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला, जर का चुकून कुठून तरी काँग्रेसचा खासदार निवडून आला आणि काँग्रेसला पाठिंब्याची गरज लागली, तर आज सुद्धा मुलायम सिंगचा पाठिंबा काँग्रेसला आहे, आहे ना? आज तो मुलायम सिंग ज्याने आमच्या कार सेवकांना गोळ्या घालून ठार मारलेलं, गोळ्या घालून सुद्धा ज्यांच्या शरीरामध्ये दुखदुखी होती त्याचं समाधान नाही झालं, त्यांनी त्यांच्या पायात मोठमोठे दगड धोंडे बांधून त्यांना शरीर नदीमध्ये बुडवणारा हाच तो नराधम पापी मुलायम सिंग. आम्ही बोलू तर आम्ही धर्मांध, पण हा मुलायम सिंग चालतो, हा आझम चालतो. आणि उद्या दिला जर काही या मुलायम सिंगने काँग्रेसला पाठिंबा, तर आपण विचार करायचा आहे की आपल्या या देशामध्ये आपल्या माय भगिनी कशा जगणार, त्यांच्या सुरक्षेची हमी तुम्ही घेतात, घेणार? मुलायम सिंग जर का उघडोघड बोलत असेल की बलात्कारी तरुणांना फाशी का, आम्ही कायदे बदलू, आणि उद्या बदलला कायदा, नाही बदलला तरी पण ज्यांची विकृत मानसिकता आहे बलात्कार करणाऱ्यांची, ती वृत्ती फोफावणार नाही. आणि मग कशाला आम्ही यांचा वारसा सांगायचा? शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. अरे जर का ह्या एवढा मर्दपणा तुमच्यामध्ये नसेल तर सोडून द्या या दैवतांचा जप, करू नका, लायकी नाही आपली. जर का तुम्ही त्यांची नावं घेणार असाल तर त्यांच्या तेजाला जागा काय होती मोठी दैवत,
जर छत्रपती शिवराय झाले नसते तर आज सुद्धा आपण इमामाचे फतवे ऐकत असतो हे लक्षात ठेवा। आणि या निवडणुकीला जात्यंतर रंग हा शिवसेनेने आणलेला नाही, ना भारतीय जनता पक्षाने आणला, ना राजू शेट्टीने आणला, ना आरपीआयने आणला, ना डॉक्टर महात्मे तुमच्या धनगर समाजाने आणलेला आहे। हा जातीय रंग हा सोनिया गांधीने आणलेला आहे। काय गरज होती त्या इमामाकडे भीक मागायची? जर तुम्हाला एवढी खात्री होती लावलेत ना तुमच्या पोराची होल्डिंग, सोळ वाढवा शेतकऱ्याची शान आणि काय 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 मारलेत तर थापा। अरे जाहिरातीवरती तुम्ही एवढा करोडो रुपये खर्च केलाय, त्यातला कितीतरी काही टक्का जर माझ्या शेतकऱ्यावरती खर्च केला असता ना तर या शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता, प्रचाराची गरज नसती लागली। पण तुमचा पराभव तुम्हाला दिसतोय आणि म्हणून केवळ मत आणि मतांसाठीच मुसलमानांचं लांगुल चालन तुम्ही करतात, आम्हाला स्पष्ट आणि रोखोक आरोप आहे सोनिया गांधींवर। आणि जर सोनिया गांधी शाही इमामकडे भीक मागणार असतील तर मी माझ्या महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद मागितले, तुळजापूरला जाऊन आशीर्वाद मागितले तर तो माझा गुन्हा ठरणार? आणि जर शाही इमाम त्याच्याकडील तमाम तथाकथित धर्मनिरपेक्ष मतांना सांगणार असेल की काँग्रेसला मतदान करा तर पवार साहेब जो वारसा मला जन्मजात लाभलेला आहे शिवसेना प्रमुखांचा त्या वारसा हक्काने मी माझ्या भगव्या मतांना सांगितलं की शिवसेना भाजपला मतदान करा तर माझा गुन्हा काय? कोण ठरवणार? सामान्य जनतेने ठरवला पाहिजे। धर्म आणू नका, जातपात आणू नका, लोकशाही आहे ना। या व्यासपीठावरती या आणि तुम्ही केलेली कामं आम्ही केलेली कामं, तुम्ही केलेली पाप आम्ही केलेली पाप लोकांसमोर ठेवा ना, ठरू द्या। जनता जनार्दन म्हणता तुम्ही याला तर त्यांना ठरू द्या ना। पण या देशाचा या हिंदुस्थानचा पंतप्रधान शाही इमाम ठरवू शकणार नाही हे तुम्हाला आम्हाला ठरवावं लागेल। हा पंतप्रधान आम्ही ठरवणार, शाही इमाम हिंदुस्थानचा पंतप्रधान ठरवणार नाही, त्याला आम्ही ठरवू देणार नाही। आमचा विरोध आहे तो सर्व मुसलमानांना नाही, अजिबात नाहीये। कदाचित इकडे काही मुस्लिम आले असतील, चॅनलवरनं लाईव्ह चाललं असेल तर महाराष्ट्रातले मुसलमान ऐकत असतील, ऐका। जे आमचं हिंदुत्व आहे ते राष्ट्रीयत्व आहे, आम्ही मुसलमानांचा सर्व मुसलमानांचा द्वेष करत नाही, पण सर्व धर्म समभाव म्हणून बांगलादेशी घुसखोरांचा स्वीकार आम्ही करणार नाही। इथे घुसलेले पाकडे आहेत त्या पाकड्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचणार नाही। आणि आम्ही संपूर्ण देशामध्ये कदाचित मी एकटा मूर्ख असेन पण त्या अजमेर शरीफच्या दिवाण साहेबांचा सत्कार आपले शिवसेनेचे खासदार पाठवून मी तिकडे केला होता। कारण तो एक माणूस उभा राहिला, मुसलमान असला तरी उभा राहिला। आणि पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या वेळेला आपल्या हिंदुस्थानात आले नवाज शरीफच्या आधीचे, ते अजमेर शरीफच्या दर्ग्यात चालले होते। या दिवाण साहेबांनी सांगितलं की ये नहीं होगा, नहीं हो सकती ये बात, हमारे मजहब हमारा मजहब नहीं सिखाता, जो मेरे वतन का दुश्मन है वो हमारा भी दुश्मन है, त्याच्या स्वागताला मी जाणार नाही, नाही गेला स्वागताला। एवढंच नव्हे तर ज्या मार्गाने ते पंतप्रधान पाकडा पंतप्रधान आला आणि गेला तो मार्ग सुद्धा त्या मंडळीने धुवून काढला, याला म्हणतात राष्ट्रीय मुसलमान। पण हे असे मुसलमान किती आहेत? या बाबानो, या सोनिया गांधी शरद पवार तुमच्याकडे मत म्हणून बघत आहेत पण आम्ही तुमच्याकडे मत म्हणून बघणार नाही, आम्ही तुमच्याकडे माणसं म्हणून बघू। बस हा देश आपला माना, जी लढाई आम्ही लढतो आहोत आमच्या सोबत येऊन तुम्ही सुद्धा लढा, नाहीतरी आझम खान सांगतोच आहे ना सैन्यामध्ये मुसलमान आहेत, जो देशासाठी लढतोय त्याची जात पात धर्म नाही बघितली, तो मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, ही आमची शिकवण आहे, ही आमची परंपरा आहे। पण हे आम्ही ओरडून ओरडून सांगत असताना ही आमच्या घराण्याची दुसरी पिढी एकच घेऊन हे स्वप्न घेऊन चाललेलं आहे। पण जे आम्ही या अजमेर शरीफच्या दिवाण साहेबाबद्दल बोलतो आहोत त्यांचा आम्ही सत्कार करतो आहोत, त्याच वेळेला ओवेसीचा सत्कार करणार? आम्ही ओवेसीचा सत्कार करणार? आणि मग आमच्याबद्दल बोलणारी सगळी लोक सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, आणखीन कोणी असतील, अरे ओवेसी जे बोलतो आहे ते बोलल्यानंतर त्याच्याबद्दल बोलताना तुमच्या तोंडामध्ये काय कोणी खुंटी टाकतं का बोलत नाही? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय की ही निवडणूक हा जल्लोष
हा जल्लोष नुसता विजय मिळून देणार नाही, हा जल्लोष पाहिजे, हा उत्साह आहे, हा धबधबा आहे. मी अनेक वेळेला शरद पवारांना सांगितलंय, शरद पवारांना काळजी लागलेली आहे की म्हणे शिवसेनेला आता गळती लागलेली आहे. बघा पवार साहेब हे दृश्य बघा, बरं गळती लागली ना, मग तुमचा पक्ष कुठे गळती लागते हे बघत बघत वाडगा घेऊन का फिरतोय? इकडे काय गळते घे वाडग्यामध्ये, इकडे काय गळते घे वाडग्यामध्ये. अरे दुसऱ्याच्या गळतीवरती वाडगे भरणारे? तुमची तहान नाही भागू शकत, लोकांची काय भागवणार? आणि आज जनसागर आहे, समुद्र आहे, खवळलेला समुद्र आहे. समुद्राला कधी गळती लागू शकत नाही, अजिबात लागणं शक्य नाही. अरे खवळल्यानंतर दोन चार थेंब इकडे तिकडे उडाले असतील, पडले असतील तुमच्या तोंडात. खारट लागले तरी गोड मानून घ्या, दिले तुम्हाला आणखीन पाहिजे तर उडवतो. कारण ज्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत हा अग्निपथ आहे. या अग्निपथावरून फक्त मर्द चालू शकतो, नामर्द चालू शकत नाही. आणि आज सुद्धा मी सांगतो जे नामर्द असतील त्यांनी राष्ट्रवादीमध्ये निघून जावं, त्यांना शिवसेनेत थारा नाही, अजिबात नाही. माझ्याकडे मुठभर नाही तर तमाम हे मैदान भरून ओसंडून वाहतोय. आणि कोल्हापूरचं दृश्य आहे, हेच दृश्य मी काल मराठवाड्यात पाहिलंय, विदर्भात पाहिलंय. आणि 16 मेला तुम्हाला हे दृश्य संपूर्ण महाराष्ट्रभर मी दाखवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र आता पेटून उठलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतोय, सांगितलं ना एकाने कोणतरी बोला, बरं ठीक आहे, अजित पवार लोकाग्रहस्थ. बरं त्याच्या आधी परत एक शाहू महाराजांची घटना सांगतो, आठवण सांगतो. कसा होता आपला छत्रपती, कसा होता छत्रपती आणि कशाला त्याला छत्रपती छत्रपती तसे अनेक झाले असतील, पण अजूनही छत्रपती शाहू महाराज म्हटल्यानंतर आदराने मान खाली जाते. त्याची जी काही उदाहरणं आहेत, कदाचित आजच्या पिढीला शाहू छत्रपती माहिती सुद्धा नसतील. अरे बोलतो ना, जरा संस्कृती सांगू दे ना आधी. म्हणजे कसा फरक पडलेला आहे, हा जनतेनी मानलेला स्वीकारलेला छत्रपती आणि हे स्वयंघोषित छत्रपती मस्तवाल. ज्या वेळेला असं म्हणतात की शाहू महाराजांच्या वेळेला दुष्काळ पडला होता, तेव्हा स्वतः शाहू छत्रपती मिळेल त्या वाहनाने खेडोपाडी गेले होते. म्हणजे आज हे रस्ते बघितल्यानंतर टोल भरून सुद्धा खड्डे आहेत. त्यावेळेला काय असेल, मग कुठे घोड्यावरून प्रसंगी उंटावरून गावोगावी गावी जात होते, खेडोपाडी जात होते, घराघरात पोचत होते. आपला राजा आलाय, आपली विचारपूस करायला आलाय, मत मागायला नाही आला, कारण तेव्हा निवडणूक नव्हती. पण स्वतः शाहू छत्रपती सोबत काही कारभारी लोक घेऊन जात होते आणि जिथल्या तिथे जी लोकांची गरज होती ती मंजूर करून मदत पोचत होती. आणि आज ही संस्कृती, आज गेल्या वर्षी जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता, धरणं कोरडी ठाक पडली होती, तो सोलापूरचा भैया देशमुख किती दिवस पाणी पाणी आक्रोश करत उपोषणाला बसला होता मुंबईमध्ये, त्याची दोन गोड शब्द बोलून विचारपूस तर सोडाच. पण मगरुरीमध्ये हे अजित पवार बोलले होते, अरे पाऊस नाही पडत, धरणं कोरडी पडलेत, पाणी नाही तर धरणामध्ये काय लघवी करू? आता मी काय बोलणार नाही, त्याला काय करायला लावायचं ते तुम्ही ठरवा, ते तुम्ही ठरवायचं. ह्याची मस्ती एवढी एवढी चढली कशी? ह्याचं कारण त्यांना माहिती आहे, तुम्ही जाता कुठे? कारखानदारांचं सगळं राज्य आहे, सगळी लोक हे जणू काय आपले गुलाम आहेत. काय तुमची मस्ती आहे, कसे तुम्ही विरोधात जाल, पैसा फेकला की तुम्ही याल? पण आता ही मस्ती अजित पवार तुमची चालणार नाही, कारण तुम्ही या सगळ्यांच्या प्रकल्पाचा, त्यांच्या शेतमालाचा, हक्काचा जो काही पैसा आहे तो भरून तुम्ही यांना विकत घ्यायची भाषा केली तर ही जनता आता तुम्हाला तिथल्या तिथे तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हे तुम्हाला करावं लागेल, कारण मी काहीतरी बोलणार मग तुम्ही उसळणार, टाळ्या वाजवणार, मी माझ्या घरी जाणार, तुम्ही तुमच्या घरी जाणार. आता काय बिनधास्त
हे नाही चालणार. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल तर मला सगळ्यांनी एक विश्वास तुम्हाला द्यावाच लागेल. दोन्ही हाताच्या मुठी वर करून मला विश्वास द्या की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका. या वेळेला आम्ही कोल्हापूरचा खासदार शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातला खासदार हा भगव्याचा आणि भगव्याचाच देणार. केवळ संजय मंडलिक नाही तर पलीकडचे राजू शेट्टी सुद्धा पुन्हा देणार. आम्ही विकणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. हे दोन तेज पुंज सैनिक आम्ही दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या या विराट सभेला संबोधन करण्यासाठी आलेले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले खासदार राजकुमार धूत, या महायुतीचे सर्व पक्षाचे प्रमुख आणि या विराट सभेला ऐकण्यासाठी आणि उद्धवजींचा विचारधारा घेऊन जाण्यासाठी आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीसाठी अत्यंत जोशपूर्ण अशा वातावरणात एक भगवी लाट या गांधी मैदानामध्ये आलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या बाजूला असलेलं सोलापूरचं पार्सल हे सोलापूरला पाठवण्याचं निर्धार या सभेच्या निमित्तानं आपण केलेला आहे. दुसऱ्या बाजूच्या उमेदवारांचा उद्यापासून घोसाळघर करा आणि मला प्रचंड मताने विजयी करायची एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्जुन थोडं म्युझिक घ्या, म्युझिक घ्या. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा म्युझिक बंद करा. यानंतर शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे आपल्याला सामुदायिक राष्ट्रगीत म्हणायचंय. सगळ्यांना विनंती आहे, राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविण उच्चल वंग, विंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाए दब जय गाता जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की वंदे. आप